रेषाकृती वस्ती. मुलांनो, रेषाकृती वस्ती हा देखील एक वस्ती प्रकार आहे. रेषाकृती वस्त्या रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा या भागात आढळतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे या प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते. तर या रेषाकृती वस्तीची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर, एक, वस्तीतील रस्ते एकमेकांना समांतर दिसतात. दोन, रेषाकृती वस्तीत घरे सरळ रेषेत असतात, परंतु कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्यांच्या अनेक रांगा तयार होतात. तीन, भविष्यकाळात रस्त्यांच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते. उदाहरणार्थ, भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतच्या अशा प्रकारच्या वस्त्या आपल्याला बघायला मिळतात. चार, रेषाकृती वस्तीत शाळा व दुकाने यांसारख्या सुविधा घरांच्या रांगेतच उपलब्ध असतात. पाच, रेषाकृती वस्तीत घरांची संख्या जास्त असते, तसेच लोकसंख्याही त्या भागातील जास्त असते. सहा, या वस्त्याही विकसित होऊन मोठ्या होत जातात. सात, वस्त्यातील रस्ते हे एकमेकांना समांतर असतात. मुलांनो, आतापर्यंत आपण मानवाची वस्ती कशी तयार होते आणि कशी विकसित होते हे बघितलं. वस्तीत कशाप्रकारे सुविधा उपलब्ध असतात हेही आपण बघितलं. आता आपण मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक कोणते ते या तक्त्यात पाहू. मुलांनो, मानवी वस्तीच्या स्थानावर प्रामुख्याने प्राकृतिक, सांस्कृतिक आणि आर्थिक हे परिणाम करणारे घटक आहेत. मानवी वस्ती स्थानावर परिणाम करणारे घटक: प्राकृतिक, भूरचना, जमीन म्हणजेच मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणी पुरवठा, नदी किनारा. सांस्कृतिक: संरक्षण, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, ऐतिहासिक, संदर्भ. आर्थिक घटक: जलसिंचन, व्यवसाय, उद्योगधंदे, व्यापार, शासकीय कार्यालय, वाहतूक व संदेश वहन. आता मला सांगा, भारतातील महानगरे कोणती आहेत? सर, मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूर ही भारतातील महानगरे आहेत. बरोबर आहे. तसेच अहमदाबाद आणि हैदराबाद ही देखील भारतातील महानगरे आहेत. मुलांनो, तुम्हाला जर सर्व वस्ती प्रकार समजले आहेत तर मग मला सांगा की तुम्ही राहत असलेली वस्ती कोणत्या वस्ती प्रकारात येते? सर, आम्ही राहत असलेली वस्ती ही नागरी वस्ती प्रकारात येते, कारण ज्या वस्तीत आम्ही राहतो तेथील लोकसंख्या जास्त आहे, तसेच तेथे शिक्षण, संरक्षण, आरोग्य व वाहतूक या सुविधा उपलब्ध आहेत. शाबास. आज आपण इथेच थांबूया.